उत्कृष्ट गोलंदाजासाठी 1-0-0-0 1,000 रुपयाचा पारितोषिक आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा 1,000 रुपयाचा पारितोषिक त्यांच्या माध्यमातून देण्यात येईल. आणि करबट परिवारांच्या माध्यमातून मालिकावीरसाठी सुद्धा चषक या ठिकाणी आणि 1,000 रुपये या ठिकाणी देण्यात येतील. तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी दीपकजी करबट साहेब मात्र आर्थिक सहाय्य देताना या ठिकाणी आपण बघतोय. आणि खऱ्या अर्थाने मात्र या स्पर्धेला सुद्धा त्यांच्या माध्यमातून भरीव देणगी आले, रोख रक्कम 25,000 रुपये. त्याच वेळेला आपण दैदिप्यमान असा सोहळा अनुभवतोय. आणि जसं मी मगाशी म्हटलं त्याच पद्धतीने पुनश्च म्हणे की या ठिकाणी स्नानानं आपलं शरीर पवित्र होतं, जप केल्याने आपलं मन पवित्र होतं, ध्यान म्हणजे मेडिटेशन केल्याने आपलं चित्त पवित्र होतं आणि दान केल्याने आपलं धन पवित्र होतं. आणि एक मोठं कार्य सन्माननीय दीपकजी करबट साहेबांच्या माध्यमातून आपण बघतोय. काही माणसं तशी साधी असतात परंतु त्यांच्या साधेपणामध्ये एक मोठेपणा असतो, त्यांच्या विचारात तेज असते, त्यांच्या वाणीमध्ये नम्रता असते, त्यांच्या वागण्यामध्ये सौजन्य असतं आणि त्यांच्या हृदयात असतो नेहमी स्नेहाचा धरा. असेच आपले सर्वांचे लाडके सन्माननीय दीपकजी करबट साहेब मात्र खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक सहाय्य या स्पर्धेला देताना सरजी धन्यवाद. चला, नियमाचं पालन होणं गरजेचं आपण बघतोय. त्यांचा या ठिकाणी आशुतोष भेबारे सर मात्र सक्षम आहेत आणि स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने ज्याने हँडल केल्यात. बघूया पुढचा चेंडू. त्या वेळेला लॉफ्ट केला, मिस टाइम चेंडू, शॉर्ट बघायला मिळतोय. गडीचं पतन या ठिकाणी आणि ऑल आउट होताना केदाडे शेकहँड करायचं आहे. 2021 चॅम्पियन ठरतोय वेवूर स्पोर्ट्स. सर्व संघांना आम्ही विनंती करतो या पण मुख्य मंचाच्या समोर या. वेळेचं आपल्याकडे